आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूया. पश्चिम रेल्वेवरील चर्चगडकडे जाणाऱ्या लोकल आता 20 मिनिटं उशिरानं धावतात. चर्चगडकडे जाणाऱ्या लोकल उशिरा असल्यामुळे मालाड स्थानकावर प्रवाशांची गर्दी. मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाकडून फेऱ्या वाढवण्याचा निर्णय. त्यानुसार अंधेरी पश्चिम आणि मुंदवली टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो रात्री 11 ऐवजी आता रात्री 11:30 सुटेल. मुंबईत मिठाईच्या दुकानांवर एफडीएची करडी नजर. नुकतीच अन्न व्यावसायिक आणि मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एफडीएची बैठक पार पडली. मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात आज मुंबई विभागामधील मोटरमनचं निषेध आंदोलन. सीआरएस कारवाईला मोटरमन तसंच लोको पायलट यांचा विरोध. काळे कपडे घालून निषेध नोंदवणार. प्राईम लोकेशनवर होर्डिंग उभारून 150 ते 200 कोटींची कमाई करण्याचा म्हाडाचा विचार. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. पश्चिम रेल्वेवर 5 महिन्यात विना तिकीट प्रवाशांवर केलेल्या कारवाईतून 62 कोटीहून अधिकचा दंड वसूल. लोकलसह पॅसेंजर ट्रेन आणि फेस्टिवल स्पेशल ट्रेनमध्ये तिकीट तपासणी मोहीम. गणेशोत्सवानिमित्त नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये 4.5 टन नारळाची विक्री तर 3,446 टन सफरचंदाची विक्री. वरळीतील रविकांत रोकडेच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पासाठी आकर्षक देखावा. किल्ल्याच्या प्रतिकृतीत बाप्पा विराजमान. वांद्र्यातील माउंट मेरी यात्रेला आजपासून सुरुवात. 15 सप्टेंबरपर्यंत यात्रा सुरू राहणार. माउंट मेरी यात्रेसाठी बेस्टकडून जादा बसेसची सोय.